विद्यार्थी मित्रांनो, आपण सुभाष किंदोळकर यांचा नात्याबाहेरचं नातं हा पाठ पाहत होतो. या पाठामध्ये लेखकाने काय सांगितलंय की लेखकाला जे कुत्र्याचं पिल्लू सापडतं त्या कुत्र्याच्या पिल्लाला कसा लळा लागतो याविषयी माहिती या पाठामध्ये आलेली आहे. तर पौर्णिमेची रात्र होती, थंडीचे दिवस होते आणि अशा दिवसामध्ये हा लेखक व त्याचे मित्र गावाच्या जवळच एक शेकोटी पेटवून रात्रीच्या वेळेस ते बसले होते. त्या ठिकाणी गाण्यांच्या फेंड्यांना रंग चढला होता आणि जवळच एक कडुलिंबाचं झाड होतं आणि त्या कडुलिंबाच्या झाडाच्या बुंद्याशी काहीतरी त्यांना जाणवलं. ते जवळ गेले आणि पाहिलं तर त्या ठिकाणी कुत्र्याचं एक लहान पिल्लू थंडीमध्ये गारठलं होतं. त्या कुत्र्याविषयी लेखकाला आपुलकी वाटली, दया वाटली. त्या लेखकाने त्या कुत्र्याच्या पिल्लावर मफलर टाकला आणि त्याला दयेने आपल्या घरी घेऊन आला. ज्यावेळेस तो घरी घेऊन आला त्यावेळेस त्याला घरच्या माणसांचा ओरडा मिळाला. परंतु या कुत्र्याच्या पिल्लाला कोण सांभाळेल, त्याचं पुढं कसं होईल हे प्रश्न म्हणत असताना लेखकाने त्या कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या घरी ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि इथपर्यंत आपण मागच्या रसिकेला पाठ पाहिला होता, इथून पुढे आपण आज पाठ पाहणार आहोत. तर नीट लक्ष द्या. पिल्लू दिसायला कापसासारखं, तेजस्वी डोळे, मऊ कान, लांबट नाक, त्याला पाहताच रेन झाडावर इतकं आकर्षक. बघा, त्याने लेखकाने त्या कुत्र्याचं वर्णन केलंय, त्या कुत्र्याच्या पिल्लाचं वर्णन केलंय की ते कुत्र्याचं पिल्लू अतिशय तेजस्वी होते, अगदी कापसासारखे ते गोंडस होते. तर त्यामुळे त्या कुत्र्याच्या पिल्लाला लेखकाचा अगदी लवकरच लढा लागला. त्याला हवा असलेला माझा आधार अगदी पक्का म्हणून रात्रभर त्याला अंथरुणापाशी झोपवलं. बघा, लेखकाच्या मनामध्ये केवढी मोठी भूतदया आहे. बघा, तर त्या कुत्र्याच्या पिल्लाला त्याने घरी आणलं, केवळ घरी आणलं नाही तर त्याला आपल्या अंथरुणामध्ये त्याने झोपवलेलं आहे. आपण असं केलं असतं का? आपण ज्या प्रकारे लेखकाने त्या कुत्र्याच्या पिल्लाला एक आपुलकीची वागणूक दिली त्याप्रमाणे आपण सुद्धा अशा प्रकारे या प्राणी मात्रांवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. तर त्या लेखकाने त्या कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या अंथरुणामध्ये झोपवलं. माझ्या अंगावरील ब्लँकेटच्या ओबीमुळे त्याला थंडीपासून संरक्षण मिळालं. एक मित्र मिळाल्याचं समाधान त्याच्याही आणि माझ्याही चेहऱ्यावर झळकू लागलं. बघा, त्या लेखकाने त्या कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या अंथरुणामध्ये घेतले आणि त्यामुळे त्या कुत्र्याच्या पिल्लाला ऊब मिळाली, कारण त्या कुत्र्याचं पिल्लू आधीच थंडीने गारठलं होतं. आणि त्या दोघांनाही एक भावना, त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की आपल्याला कोणीतरी मित्र मिळालेला आहे, जवळचा मित्र मिळालेला आहे. ध्यानी म्हणून असताना जुळून आलेलं नातं अगदी सुखावून गेलं. त्याला आता प्रेमाची ऊब मिळाली, त्यामुळं त्याचं कणणंही थांबलं. शांत झोपही लागली. चिंबवल्या स्वप्नाचा फुलोर दोघांच्याही स्वप्नात भरून आला. बघा, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की त्या लेखकाने त्या कुत्र्याच्या पिल्लाला अंथरुणामध्ये घेतले आणि त्यामुळे त्या कुत्र्याच्या पिल्लाला ऊब मिळाली आणि ते कुत्र्याचं पिल्लू थंडीने गारठलं होतं. त्यापासून, त्या थंडीपासून त्या कुत्र्याच्या पिल्लाचं संरक्षण झालं आणि अशा प्रकारे त्या दोघांमध्ये एक वेगळंच त्या ठिकाणी नातं निर्माण झालं. त्या कुत्र्याचं कणणं थांबलं. त्याच प्रकारे चिंबवल्या स्वप्नांचा फुलोर दोघांच्याही स्वप्नात बनवला. आता इथून पुढे त्या दोघांची मैत्री कशा प्रकारे फुलत गेली ते आपण पाहणार आहोत. सकाळच्या प्रसन्न हळदुल्या किरणांना साक्षी ठेवून त्याचा नामकरण सोहळा क्षणभरात आटोपला गेला. आता हळदुल्या, हळदुल्या म्हणजे हळदीच्या रंगाच्या. बघा, हळदुल्या, 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 हळदुल्या म्हणजे हळदीच्या रंगाचा. त्याचा नामकरण सोहळा क्षणभरात आटोपला गेला. दांडग्या शरीराला अनुरूप असं त्याचं दांड्या नाव ठेवलं. आता दांडग्या म्हणजे दणकट. दांडग्या, दांडग्या म्हणजे दणकट. आणि अनुरूप म्हणजे साजेसे. अनुरूप, अनुरूप म्हणजे साजेसे. त्याच्या दांडग्या शरीराला अनुरूप असं त्याचं दांड्या नाव ठेवलं. बघा, तर ते कुत्र्याचं पिल्लू अगदी शरीराने दणकट होतं म्हणून त्याच्या शरीराला अनुरूप असं त्याचं नाव काय ठेवलं गेलं? दांड्या. मित्रमंडळींनाही त्याचं नाव आवडलं. आता तोही सगळ्यांचा खास मित्रच बनला. प्रत्येकाला त्याचा लढा लागला. लढा म्हणजे प्रेम. लढा,
लेखाने त्या कुत्र्याच्या पिल्लाचं नाव डांगे ठेवलं होतं आणि ते नाव त्या लेखकाच्या मित्रांना सुद्धा आवडलं. त्याची दुडदुडू चाल भावणारीच, त्याचे तेजस्वी डोळे अगदी बोलके. बघा, त्या कुत्र्याचे डोळे किंवा ती चाल अतिशय आकर्षक अशी होती, डोळे त्याचे बोलके होते. त्याच्या मनातील गोष्टीला जणू उजाळा देणारे, अंगावर पडणारी त्याची झेप उत्साह द्विगुणित करणारी. आणि ते हा डांग्या काय करायचा, तर त्याजवळ कोण आला लेखकाला तर लगेच तो त्या लेखकावर झेप घ्यायचा आणि त्यामुळे त्याच्याविषयी एक वेगळाच आनंद मनामध्ये निर्माण व्हायचा. डांग्या लहानाचा मोठा होऊ लागला. वाढत्या वयासोबत त्याचा चेहरा अधिक प्रसन्न, शरीराष्टी अधिक दणकट, त्याचं तरणबाळ शरीर येणाऱ्या जाणाऱ्याच्या नजरेला भुरळ घालणार. बघा, लेखकाने त्या कुत्र्याच्या पिल्लाचं वर्णन केलंय, त्याचं तरणबाण शरीर येणाऱ्या जाणाऱ्याच्या नजरेला भुरळ घालणार. आ तरणबाण म्हणजे बघा, तारुण्याने मुसमुसणारे, तरणबाण 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 म्हणजे काय, तारुण्याने मुसमुसणारे, त्याचं तरणबाण शरीर येणाऱ्या जाणाऱ्याच्या नजरेला भुरळ घालणार. आणि हा डांग्या दिसायला आकर्षक रेखीव असल्यामुळे लगेच त्याला कोणी पाहिलं तर त्याच्याविषयी त्या लोकांच्या मनामध्ये लगेच आकर्षण निर्माण होण्याचं व्हायचं. तो डांग्या त्या लोकांवरती भुरळ घालायचा, मोहिनी घालायचा. दोन तीन डोळ्यांच्या खाली असलेले पिवळसर पट्टे आणि मागच्या पायांच्या बोटांवर असलेले लाल सोनेरी पट्टे सगळ्यांचं लक्ष आकर्षित करणारे. बघा काय सांगितले, तर डोळ्याच्या खाली असलेले पिवळसर पट्टे आणि मागच्या पायांच्या बोटावर असलेले लाल सोनेरी पट्टे हे लोकांना अगदी मोठ्या प्रमाणात आकर्षित करायचे. डांग्याचं ओट्यावर पाय बसून बसणं रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांच्या डोळ्यांना मोहून टाकणार. आणि त्या डांग्याची बसण्याची जी पद्धत होती ती सुद्धा एक वेगळ्याच पद्धतीने तो बसायचा, अगदी पायावर पाय टाकून बसणं. आणि हे पाहिल्यानंतर लोक त्या डांग्याकडे अगदी पटकन आकर्षित व्हायचे, सर्वांना तो मोहून टाकायचा. दूरवरून आलेली मित्र मंडळींची शीळ तर त्याची जणू पाठच झालेली. शीळ म्हणजे चिठ्ठी. शीळ म्हणजे चिठ्ठी. तर लेखकाचा कोणी मित्र आला आणि त्या मित्राने लांबूनच जर शिट्टी मारली तर ती शिट्टी कोणाची आहे हा डांग्या अगदी त्वरित ओळखायचा. म्हणजे त्याची जणू जी चिठ्ठी पाठ झाली होती, कोण मित्र आलेला आहे हे डांग्या अगदी लवकर ओळखायचा. शिळेच्या रोखानं त्याचं दुर्दुंडणं लक्ष वेधत. आता रोखानं म्हणजे दिशेनं, रोखानं रोखानं म्हणजे दिशेने. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची शिट्टी वाजली गेली तर हा डांग्या त्वरित लवकर त्या दिशेने पळत जायचा. साऱ्या गावाला भुरळ घातलेली. बघा, शिळेच्या रोखाने त्याचं दुडदुडणं लक्ष वेधत साऱ्या गावाला भुरळ घातलेली. आता भुरळ घातले म्हणजे भुरळ घालणे म्हणजे भूल पाडणे. भुरळ घालणे, भुरळ घालणे, भुरळ घालणे म्हणजे भूल पाडणे. त्याचं सोज्वल रूप पाहून आई बाबांना सुद्धा त्याचा न कळत लळा लागून गेला. सोज्वल म्हणजे सात्विक. सोज्वल सोज्वल म्हणजे काय, सात्विक. तर ज्यावेळेस लेखकाने त्या कुत्र्याचं पिल्लू आपल्या घरी आणलं त्यावेळेस त्याचे आई बाबा त्याला ओरडले होते की हे कुत्र्याचं पिल्लू तू घरी कशाला आणलंस. पण आता हळूहळू त्यांच्या मनाने सुद्धा एक वेगळीच आपुलकी त्या कुत्र्याविषयी निर्माण झालेली आहे. एक वेगळं स्थान त्या डांग्याने त्या लेखकाच्या आई वडिलांच्या मनामध्ये सुद्धा निर्माण केलेलं आहे. त्यामुळे त्या डांग्याविषयी त्या लेखकाच्या आई वडिलांना सुद्धा प्रेम वाटू लागलंय. डांग्यालाही त्यांच्याविषयी खूप जिव्हाळा, त्याने जणू त्यांच्या थेट हृदयातच प्रवेश केला. बघा, अशा प्रकारे त्या डांग्याने सुद्धा त्या आई वडिलांच्या हृदयामध्ये प्रवेश केलेला आहे. एक वेगळंच प्रेम त्या डांग्याबद्दल त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. त्याच्या नावाची कीर्ती सर्वदूर पसरली, प्रत्येकाच्या डोळ्यात त्याचं रूप नटलं. डांग्या अतिशय प्रामाणिक, घरदारात शेतात सुद्धा त्याचा प्रामाणिकपणा जाणवलेला. बघा, तर अशा प्रकारे हा डांग्या एक वेगळाच त्या ठिकाणी स्वभावाचा होता.
आणि त्यामुळे त्याची कीर्ती, त्या डांग्याचे जी कीर्ती होती, त्या डांग्याची कीर्ती अगदी सर्वदूर पसरली होती. प्रत्येकाच्या मनामध्ये त्या डांग्याने एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं आणि डांग्याविषयी सगळीकडे चर्चा चालू होती. आणि डांग्या हा अतिशय प्रामाणिक होता. ज्या प्रकारे तो घरामध्ये प्रामाणिक असायचा, त्याच प्रकारे तो शेताची रखवाली सुद्धा अगदी प्रामाणिकपणे करायचा. शेतातील त्याची रखवाली अट्टल चोराची दात खेळी बसवणारी. अट्टल म्हणजे बदमाश. अट्टल 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 म्हणजे बदमाश. म्हणजेच काय, शेतामध्ये जे चोर चोरी करण्यासाठी यायचे, त्यांच्या मनाने सुद्धा त्या डांग्याविषयी एक वेगळीच भीती त्या ठिकाणी निर्माण झाली होती. डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीनं भल्या भल्यांची बोबडी वळायची. बघा, तर भले भले मोठी माणसं, मोठे चोर त्या डांग्याला अतिशय घाबरून होते, कारण डांग्याची कीर्ती ही एक वेगळीच आणि दूरवर बसलेली होती. डांग्या शेतामध्ये आहे म्हणजेच त्या ठिकाणी कोणाची हिंमत व्हायची नाही की आपण त्या ठिकाणी शेतामध्ये जाऊन चोरी करावी. पक्क्या हिमतीचा राखणा मिळाला म्हणून त्याच्या नावानं मनात घर केलेले, जे कधी विसरता येणार नाही. तर पक्क्या हिमतीचा राखण्या असं त्या डांग्याला आले ठिकाणी म्हटलंय. कारण का, तर एकदा त्या डांग्याला आपण जबाबदारी सोपवली तर त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला लक्ष द्यावं लागत नव्हतं. म्हणून लेखक त्याला पक्क्या हिमतीचा राखण्या असं म्हणतोय. रात्रीची त्याची राखणदारी उभार, डोळे तेवत ठेवणारी. तेवत म्हणजे पाजळत. तेवत तेवत म्हणजे पाजळत. बघा, तर हा डांग्या रात्री सुद्धा अगदी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी शेताची राखण करायचा. आणि म्हणून लेखक म्हणतोय की हा डांग्या अगदी पक्क्या हिमतीचा त्या ठिकाणी राखण्या होता. कारण त्याच्यावर जबाबदारी सोपवली की आपल्याला त्या लेखकाला पुन्हा त्या शेतामध्ये लक्ष द्यावं लागत नव्हतं. त्याची भारदस्त शाप्ती पाहून झाडांवरील माकडांची अक्षरशः घाबरगुंडी उडायची. बघा, त्या डांग्याला चोर घाबरायचीच, त्याप्रमाणे प्राणीसुद्धा कशा प्रकारे घाबरायचे बघा. तर झाडांवरील माकडं, त्या माकडांच्या मनाने सुद्धा त्या डांग्याविषयी भीती निर्माण झाली होती. बघा, झाडांवरील माकडांची अक्षरशः घाबरगुंडी उडायची. डांग्याला बघितलं की ते माकड अगदी पळून जायचे. डांग्याचं नुसतं झाडाखाली बसून राहणंही माकडांच्या काळजात घस्त करणारं. आणि एखाद्या झाडाखाली जर डांग्या असेल तर त्या झाडावर जाणं माकडांना अजिबात जमत नव्हतं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये त्या डांग्याविषयी मोठी भीती निर्माण झाली होती. एवढंच नव्हे तर त्याच्या भीतीनं खारुताई सुद्धा पळायची. ते माकड पळायचीच, पण त्याबरोबर लहान खारुताई सुद्धा त्याच्या जवळ जायची नाही, पळून जायची. डांग्या असेपर्यंत तिलाही उपवास. आणि सांगितलं बघा, ते माकड घाबरायचे आणि त्या माकडांबरोबर त्या खारुताईला सुद्धा त्या डांग्याची भीती वाटायची. आणि डांग्यामुळं त्या खारुताईला उपवास घडायचा. इतर प्राण्यांसुद्धा भीती वाटायची असं त्याचं शरीर अगडबंब. तर अशा प्रकारे तो शरीराने धिप्पाड मजबूत असा होता. म्हणजे ती खारुताई असेल, माकड असेल, त्याचप्रकारे इतर प्राणीसुद्धा त्या डांग्याला घाबरायचे. कोण कशासाठी शेतात आला याचा अंदाज समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातून त्याला सहज आलेला असायचा. बघा, समोरील माणूस कसा आहे हे डांग्या त्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये पाहून ओळखायचा. अशा प्रकारे डांग्या एक वेगळाच त्या ठिकाणी प्राणी होता. म्हणजे डांग्या त्या व्यक्तीला ओळखायचा की ती व्यक्ती त्या शेतामध्ये चोरी करण्यासाठी आलेले की कोणत्या इतर कामानिमित्त आलेले. अशा प्रकारे तो डांग्या त्या व्यक्तीला सहजपणे ओळखायचा. त्याची हुशारी, चपळता अगदी वाखाणण्याजोगी. आता वाखाणण्याजोगी म्हणजे बघा, प्रशंसा करावी अशी. वाखाणण्याजोगी 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 म्हणजे प्रशंसा करणारी अशी. एखाद्या वेळी माझी अनुपस्थिती कुणालाही न कळणारी, एवढी छाप डांग्यानं पाडलेली. लेख सांगतोय, जर एखाद्या वेळेस मी त्या ठिकाणी उपस्थित नसेल तर कोणाला वाटायचं नाही की आज लेखक घरामध्ये नाही आहे. अशा प्रकारे त्या डांग्यानं त्याची छाप पाडली होती. म्हणजे जर लेखक त्या ठिकाणी गैरहजर असेल, त्या ठिकाणी नसेल, तरी सुद्धा लोकांना वाटत नव्हतं की लेखक आज घरामध्ये नाही, शेतामध्ये नाही. अशा प्रकारे त्या डांग्यानं आपलं एक वेगळं त्या ठिकाणी कर्तृत्व पार पाडलं होतं.
विश्वस्तच म्हणावा त्याला, त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वानं थेट माझ्या हृदयात शिरकाव केला. बघा, तर तो इतका विश्वास होता की लेखक म्हणतोय की त्या डांग्यानं थेट माझ्या हृदयामध्ये प्रवेश केला. म्हणजे त्या लेखकाच्या मनामध्ये त्या डांग्याविषयी एक वेगळं स्थान होत, लेखकाच्या मनात एक वेगळीच आपुलकी त्या डांग्याबद्दल निर्माण झाली होती. एक सच्चा दोस्त मिळाल्याचं समाधान डोळ्यात झळकलेलं आणि एक सच्चा एक जवळचा मित्र त्याला डांग्याच्या रूपातून मिळाला होता. दूरवरून गोमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली की मागच्या दोन्ही पायांवर उभा राहून माझ्या येण्याची चावूल घ्यायचा. तर त्या लेखकाने येताच जर शिटी वाजवली तर हा डांग्या लगेच चावूल घ्यायचा, मागच्या दोन्ही पायावरती उभा राहायचा आणि बघायचा की लेखक त्या ठिकाणी आला आहे का. तर अशा प्रकारे तो लेखकाचा अंदाज घ्यायचा, मान उंचावून ओळखीचं रूप निहाळायचा, कानांची ओघळजा करून पुन्हा दुसऱ्या खेळाचा कानोसा घ्यायचा. बघा किती एक आपुलकी जवळीकता या दोघांमध्ये निर्माण झाली होती. जर लेखकाने शिटी मारली की हा डांग्या मागच्या दोन्ही पायावरती उभा राहायचा आणि कानोसा घ्यायचा, जर अंदाज आला नाही तर पुन्हा इकडेकडे बघायचा, कान टवकारायचा. अशा प्रकारे त्याच्या डांग्याच्या मनामध्ये त्या लेखकाविषयी सुद्धा एक आतुरता होती. एखाद्या पाहुण्याच्या स्वागतासाठी जसं आपण पुढे जाऊन स्मितहास्य करतो तसाच तोही माझ्या स्वागतासाठी दुडदुडत यायचा. बघा, आपल्या घरामध्ये जर पाहुणे आले किंवा पाहुणे येणार असतील तर आपण त्यांना आणण्यासाठी पुढे जातो, स्मितहास्य करतो, त्याप्रमाणे त्या डांग्याचं वर्तन होतं. तो लेखक काय म्हणतोय की अगदी पाहुण्यांप्रमाणे तो डांग्या नेहमी त्या लेखकाचं स्वागत करायचा, अंगावर झेप घ्यायचा, त्याच्या तोंडानं हात आटायचा. किती प्रेम एका प्राण्याकडून, ना नात्याचा ना गोत्याचा. गोत्याचा म्हणजे गोत्राचा, गोत्याचा. गोत्याचा म्हणजे गोत्राचा. तर लेखक म्हणतोय की तो कोणी माझा नातेवाईक नव्हता किंवा रक्ताचा माणूस नव्हता. तर प्राण्याला सुद्धा आपण जर लढा लागला तर ते किती आपल्या जवळचे बनतात हे एक उत्तम उदाहरण आहे. डांग्या हे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आपल्या नात्याचं नाही किंवा आपल्या रक्ताचा कोणी नाही तरी सुद्धा एक वेगळं स्थान त्या डांग्यानं निर्माण केलं होतं. त्याच्या तोंडानं हात काढायचा. किती प्रेम एका प्राण्याकडून, ना नात्याचा ना गोत्याचा. केवळ एक अनवधानानं वेळ प्रसंगानं घडून आलेलं नातं अविस्मरणीय होऊन गेलं. अविस्मरणीय म्हणजे न विसरता येणारे. अविस्मरणीय, अविस्मरणीय. अविस्मरणीय म्हणजे न विसरता येणारे. तर लेखक सांगतोय की अगदी न कळत अवधानानं त्या डांग्याचा आणि लेखकाचा संबंध आला होता. पण त्या दोघांमध्ये इतकी आपुलकी निर्माण झाली की ही आपुलकी किंवा हे प्रेम कधीही न विसरता येण्यासारखे होते. त्या डांग्याच्या विषयी लेखकाच्या मनामध्ये एक अशा प्रकारे प्रेम निर्माण झालं होतं की आपल्या जवळच्या माणसाला सुद्धा आपण इतका लढा लावला नाही इतका लढा त्या लेखकाला त्या कुत्र्याने लावला होता. त्या दोघांमध्ये इतकी मैत्री घट्ट झाली होती. तर अशा प्रकारे आपण हा पाठ पाहिलेला आहे. या पाठामध्ये लेखकाने काय सांगितलंय की पौर्णिमा होती, थंडी दिवस होते, अशा दिवसामध्ये लेखक व लेखकाचे मित्र त्या जवळच शेकोटी पेटवून बसले होते. गाण्यांना रंग चढला होता, गाण्यांच्या भांड्यांना रंग चढला होता आणि कडुलिंबाच्या झाडाच्या बुंदाशी त्यांना कुत्र्याचं पिल्लू भेटलं. लेखकाने त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला घरी आणलं, त्याला आपल्या अंथरुणामध्ये झोपवलं आणि अशा प्रकारे त्याचं नामकरण सोहळा पार पाडला. डांग्या असं त्या कुत्र्याच्या पिल्ल्याचं नाव ठेवलं गेलं आणि हळूहळू त्या डांग्यानं त्या लेखकाच्या मनामध्ये वेगळं स्थान निर्माण केलंच, परंतु त्याच्या आई वडिलांच्या मनामध्ये त्या लेखकाच्या मित्रांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आणि त्या डांग्याची कीर्ती सर्वदूर पसरली. तो डांग्या घराबरोबर शेताची अतिशय चांगल्या प्रकारे राखण करू लागला आणि त्या डांग्याच्या बद्दल चोरांना सुद्धा खूप मोठी भीती वाटायची. केवळ चोरच नव्हे तर ते माकड असतील, ती खारटे असतील, इतर प्राणी सगळे प्राणी त्याला घाबरून जायचे. आणि अशा प्रकारे हा डांग्या अतिशय आपुलकीने स्वागत करायचा आणि वेगळं स्थान किंवा वेगळंच प्रेम आपुलकी लढा त्या लेखकामध्ये व कुत्र्यामध्ये त्या डांग्यामध्ये निर्माण झाला होता. डांग्या आणि लेखक यांच्यामध्ये एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली होती. ज्यावेळेस लेखक शेतामध्ये आला
किंवा घरी आला तर वेगळ्याच प्रकारे तो बागच्या दोन्ही पायावरती उभं राहून त्या लेखकाचे स्वागत करायचा. आणि अशा प्रकारे लेखक म्हणतोय की माझ्या नात्यातील नातं सुद्धा एक वेगळंच नातं आम्ही दोघांमध्ये निर्माण झालं होतं. तर अशा प्रकारे आपण हा नात्याबाहेरच नातं हा पाठ पाहिला आहे. या पाठावरील प्रश्नोत्तरे तुम्ही लिहायचे. धन्यवाद.